सुंदरते ध्यान उबे विटे सुंदरते ध्यान उबे विटे बजे सुंदरते ध्यान उबे विटे बजे सुंदरते ध्यान उबे विटे बजे कटावरी ठेवोनिया कटावरी ठेवोनिया कटावरी ठेवोनिया सुंदरते ध्यान उबे विटे सुंदरते ध्यान उबे विटे बरे सुंदरते ध्यान उबे विटे बरे सुंदरते ध्यान उबे विटे बरे कर कटावरी ठेवनिया कर कटावरी ठेवनिया कर कटावरी ठेवनिया तुलसी हार गळा कास पिता मकर कुंडले तळपति श्रवण मकर कुंडले तळपति श्रवण मकर कुंडले तळपति श्रवण मकर कुंडले तळपति श्रवण कंठकौस्तुभ मणि विराजित कंठकौस्तुभ मणि विराजित कंठकौस्तुभ मणि विराजित तुलसी हार गळा कास पीतांबर 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 निरंतर हेच ध्यान अवळे निरंतर हेच ध्यान अवळे निरंतर हेच ध्यान तुकामने माझे सर्व सुकामने माझे सर्व सुख सुकामने माझे हे सर्व सुकामने माझे हे सर्व सुख आईन श्रीमुख आवडी पाईन श्रीमुख आवडी पाईन श्रीमुख आवडी तुकामने माझे हे सर्व सुकामने माझे हे सर्व सुख सर्व सुखामने माझे हे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा कास पीतांबर
निरंतर याची ध्यान 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 याची ध्यान निरंतर याची ध्यान 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 ते ध्यान उभे विठे वरी करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाही न श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडी निरंतर हेच ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण
गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा चरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 तुमच्या लागलो निज सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा देवा यावर न करावा वेरू तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वरणावा 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 धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वरणावा शिवे अवतार धरुण धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर
अवडे निरंतर हेची ध्यान प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग तिहूचे महान भगवत भक्त वैराग्याची मूर्तिमंत पुतळे जिजावर मन कानोबा प्रिय बंधू असणारे ज्यांनी या भूताला वरती येऊन एक अजर अमर ख्याती केली जे जात असताना आपला नरदेह घेऊन वैकुंठाला गेले अशा जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा भगवंताचं तोंड भरून वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडला विठ्ठल 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 माझ्या मायबापा सज्जन श्रोत्याओ आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र खंडेराव मंदिर पटांगण पाथर्डी गाव तालुका जिल्हा नाशिक या पवित्र श्रीक्षेत्रावरती हा संपन्न होत असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा मातृपितृ कृतज्ञता सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने हा सुरू असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने हा संपन्न होत असणारा सोहळा तथा श्रीमद भागवत कथा मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तथा आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य माधवबाबा घुले मठाधिपती इगतपुरी त्र्यंबकेश्वर यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तीपरायण शिवराम महाराज म्हस्कर यांच्या शुभ प्रेरणेने तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण एक ज्येष्ठ कीर्तनकार शांताराम महाराज बोडके पाथर्डी गाव यांच्या स्वज्वळ मार्गदर्शनाने हा संपन्न होत असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि विशेष स्वरूपाचं जर बोलायचं झालं हा फक्त सप्ताह नाही तर या सप्ताहामध्ये दररोज हरिपाठाच्या एका अभंगावरती चिंतन निर्माण आहे की नाही आणि सुंदर हा अद्भुतपूर्व असा सोहळा या ठिकाणी आपण अनुभवत आहोत आणि या सोहळ्यातील आजचा हा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने पंचकृषीच्या वतीने आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे समाधानभाऊ चुंबळे यांच्या माध्यमातून शांताराम महाराज बोडके यांच्या नियोजनातून ही माझ्यासारख्या पामर बालकाच्या वाट्याला आली माझं परम भाग्य समजतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक वादक गुणजन संत मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो साष्टांग प्रणिपात करतो. प्रामुख्याने गोड गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचं भूषण स्वरगंधर्व आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य रविदास भाऊ मते आदरणीय भाऊ या ठिकाणी गोड गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित आहे. भाऊंचे कोटी कोटी आभार व्यक्त करतो. सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी आदरणीय हरिभक्तीपरायण आम्हा सर्व कीर्तनकारांवरती महाराज निखळ प्रेम करणारे स्वच्छ प्रेम करणारे समाधान भाऊ उपस्थित आहे. भाऊंचे आभार व्यक्त करतो. गोड सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण भास्कर महाराज कानो भास्कर महाराजांचे कोटी कोटी आभार व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण हर्षद महाराज म्हणजे दादांच्या सोहळ्यामध्ये भेट झाली होती आणि हर्षद महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे आभार व्यक्त करतो. दोन्ही बाजूला चोपदारे आणि सर्व आपले ज्येष्ठ वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. गोड हार्मोनियमची साथ या ठिकाणी होत आहे. विनेकरी महाराजे आणि विशेषतः गोड आणि सुंदर अशी पकवाजाची साथ करण्यासाठी आमचे परममित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगवादक हरिभक्तीपरायण दीपक महाराज खरात गोड पकवाजाची साथ करताय. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. सुंदर अशी साऊंडसिस्टीमे आमच्या सुनील भाऊंची सुनील भाऊ बडगे यांची गोड साऊंडसिस्टीमे त्यांचे देखील कोटी कोटी आभार व्यक्त करतो. विशेषतः ज्यांच्याकडे महाराज आजचं संत पूजन आहे ते श्री निवृत्ती सावळेराम पाटील बदल झालं का बरं ते तुम्ही नंतर काय काय नंतर मग ते नंतर सांगा आता तुम्ही ऐक नाही सर्वांचे कोटी कोटी आभार व्यक्त करतो. सर्व सज्जन मायबाप श्रोते मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि भव्य आणि दिव्य स्वरूपाच्या या कार्यक्रमाचं गोड आयोजन केलेलं आहे. सर्व काही एक नंबर आहे महाराज ऐक नाही सर्व काही एक नंबर आहे. सगळ्या गोष्टी बघा एवढा मंडप मी तर म्हणतो एखाद्या मंत्र्याच्या पुरीच्या लग्नात बघायला मिळत असेल पण हे वारकरी संप्रदायाचं हळूहळू हळू उत्कर्ष व्हायला लागलाय. तसं संप्रदाय काय
आपल्याच्याने मोठं होणार नाही. संप्रदाय आधीच मोठा आहे. आपण संप्रदाय नाही मोठा करू शकत, उलट संप्रदायाने आपल्या गोरगरीबाला मोठं केलं. एवढं लक्षात ठेवा महाराज. हा वारकरी संप्रदाय थोडा मोठ्यांचा आहे. कुणाचा संप्रदाय आहे? हा माझ्या माऊलींचा संप्रदाय आहे. हा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा संप्रदाय आहे. हा माझ्या या गुरुवर्यांचा संप्रदाय आहे, ज्यांनी या संप्रदायाच्या उभारणीसाठी आपलं जीवन त्या ठिकाणी महाराज त्या संप्रदायाच्या स्वाधीन केलं. आणि हा संप्रदाय फार उच्च थराचा झाला आहे महाराज. कारण की या संप्रदायात कुणाचंही काम नाही. स्वच्छ अंतकरणाचे, निर्मळ मनाचे आणि भगवंतावरती प्रेम करणारी लोक या संप्रदायामध्ये गरजेचे आहे. आणि सुंदर असं आयोजन नियोजन आमच्या आदरणीय शांताराम बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी गोड आहे, ऐक नाही. आता मंडप टाकून झालाय, गायक उपस्थित आहे, सिस्टीमय वाजवणारे, फक्त लोकांनी आलं पाहिजे आता फक्त, ऐक नाही. त्यांनी पहिला दिवस आहे, पहिला राहिला काय आणि दुसरा राहिला काय, पहिली वर वाया गेल्यावर दुसऱ्या वरीत, मग ते माघारण रेट पडत असताना, ऐक नाही. पण काय नाही, हळूहळू होईल आता, माहिती नसल्यामुळे. आणि सुंदर गोड हरिपाठावरती चिंतन. आता मी तर महाराज पहिल्यांदाच बंधनात कीर्तन करतोय. मला तारीख दिली, सांगितलं सुंदर ते ध्यान अभंग आहे तुम्हाला. आ तो अभंग दरवज म्हणतो महाराज, मग त्याचा अर्थ कोण पाहत बसतो? अभंग दरवजचा म्हणणं आहे, ऐक नाही दादा. आपल्याला दरवज आहे अभंग. इथं महाराज या अभंगाचा परिचय सर्वांना आहे, ऐक नाही. असं कोण आहे त्याला हा अभंग माहित नाही? मी अपमान करतोय का तुमचा? अपमान करतोय मी? नाही, अपमान करतोय. अभंग परिचयाचा नाही, अभंग सर्वांचा पाठ आहे महाराज. आणि विशेषतः हा अभंग आजपर्यंत कोणत्याच वक्त्याने, कोणत्याच वारकऱ्याने आणि कोणत्याच व्यक्तीने हा कष्टाने पाठ केला नाही. हा फक्त ऐकू ऐकू पाठ झाला. कारण की हा अभंग असा आहे, या अभंगाशिवाय कशाची सुरुवात होत नाही. भजनाची सुरुवात करायची असेल तर रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान हे अभंग म्हणणंच आहे. कीर्तन परंपरेत म्हणजे आपण सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये जीवन जगणारी लोक, तर वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची सुरुवात आधी सुंदर ते ध्यानाने होते. होते का नाही? रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यान, मग विठोबा रखमाई, मग बाबा आले, काही म्हण, काही म्हणजे काही नाही म्हणत ते. पण मग नंतर ते त्यांचे त्यांचे अभंग घेऊन त्यावरती चिंतन मांडत असतात. पुन्हा अभंग निवडलेला आहे, निवडलेला म्हणजे मी नाही निवडला, तुम्ही निवडून माझ्या वाट्याला टाकलेला आहे तो सुंदर ते ध्यान. यामध्ये दिशा दर्शक नाव आहे महाराज. तुकोबारायांनी त्या देवाचं वर्णन करत असताना या अभंगाचा चांगला अभ्यास करा, चांगला म्हणजे चांगला विचार करा या अभंगावरती. या अभंगामध्ये ज्या देवाचं वर्णन केलेलं आहे त्या देवाचं नाव एकदा देखील आलेलं नाही. मला सांगा हे वर्णन कुणाचं आहे? नाही, पण कोणत्या देवाचं? बोला बोला, मोठ्याने बोला, काय घाबरायचं? काय कारण नाही, मी मापातला बाबा आहे, तुम्हाला म्हणजे घाबरायचं काय? कोणत्या विठ्ठलाचं वर्णन केलेलं? कोणाचं आहे? विठ्ठलाचं. मला सांगा दुसऱ्या देवाचं नाही ना? नक्की विठ्ठलाचंच आहे ना, 100% विठ्ठलाचं आहे ना. पण एकदाही विठ्ठलाचं नाव त्या अभंगामध्ये आलेलं नाही. म्हणा तुम्ही अभंग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. आलं का विठ्ठलाचं नाव? नाही आलं. तुळशी हरे गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान. आलं का विठ्ठलाचं नाव? अजिबात आलं नाही. मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी कौस्तुभ मनी विराजित. आलं का विठ्ठलाचं नाव? अजिबात आलं नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आलं का विठ्ठलाचं नाव? जरी विठ्ठलाचं नाव आलं नाही, पण ते वर्णन असं आहे का, हे वर्णन विठ्ठलाशिवाय दुसऱ्या कोणत्या देवाचं? हे वर्णन 100% आमच्या पांडुरंगाचं. कारण की आपण महाराज वर्णनाहून अंदाज लावतो हे कुणाचं असेल. समजा आता उदाहरण आहे महाराज, मी वर्णन करतो, हा समजा तुमच्या समोर फोटो आहे, मी त्या त्या फोटोचं वर्णन करतो, तुम्ही त्याचं त्या देवाचं काय सांगायचं? नाव सांगायचं. हे बघा दिसला का फोटो? हो म्हणा ना. हो आता आणायचं कुठून दाखवायला? हो म्हणा दिसला फोटो? या फोटोमध्ये जो देव आहे ना महाराज, त्या देवाला तीन मुख आहे, पाठीमागे गाय, काकेमध्ये झोळी आहे आणि पुढे श्वान आहे. कोणतं देव आहे? मी नाव नाही सांगितलं, पण ओळखलं का नाही तुम्ही? आलंय हुशार तुम्ही, मला माहिती. ओळखलं तुम्ही लगेच, समाधान भाऊ यांनी लगेच ओळखलं. ओळखलं ना, हे कोणाचं वर्णन आहे?
हे दत्तप्रभूचं वंदन आहे. आता बघा इकडं बघितलं का, बघितलं ना, नक्की बघितलं. हा बघा या फोटोमधला जो देव आहे याने पितांबर धारण केलेला आहे, डोक्यावरती मुकुट आहे, त्या मुकुटाला मोराचा पीस लावलेला आहे, कमरेला बासरी खोवलेली आहे. कोणत्या देवाचं वर्णन आहे? कृष्णाचं. मी तर नाव सांगितलं नाही पण तुम्हाला कळालं, आहे का नाही? वर्णन त्या देवाचं केलं, आहे का नाही? ज्याचं वर्णन केलं तो देव आपल्याला लगेच ओळखायला येतो का नाही? आता देवीचं वर्णन करतो महाराज, आहे दाई देवीचं वर्णन. आता समजा तुम्हाला अंदाजा अंदाज आहे, सगळं लक्षात येतं ना, सगळं लक्षात येतं. कारण की ज्याचं वर्णन केलं त्याचा आपल्याला अंदाज येतो. तसंच जगद्गुरू तुकोबारायनी त्या देवाचं तोंड भरून वर्णन केलंय. तो देव विटेवरती उभा आहे, त्याचं ध्यान कसं आहे? ते ध्यान सुंदर आहे. सुंदर ध्यान कसं आहे? कारण की सुंदर कधी दिसतं महाराज? ज्या वेळेला ते डोळे कुणाकडे राग राग बघत नाही त्यावेळेला ते ध्यान सुंदर असतं. ज्यावेळेला तुम्ही सहजतेने बघता ते ध्यान कसं असतं? सुंदर असतं. एखादा आपल्याकडे राग राग तिरक्या नजरेने बघायला लागलं तर आपल्याला काय होतं? त्रास होतो त्या नजरे. ए असं काय बघतो, असं काय बघतो म्हणत नाही आपण, असं काय मारक्या बैलासारखा बघतो म्हणतो का नाही आपण? मग ते ध्यान सुंदर आहे का? ते ध्यान सुंदर नाही महाराज. पण माझ्या भगवंताचं जे ध्यान आहे ते सुंदर, ते ध्यान दिशादर्शक नाव आहे. ते ध्यान सुंदर, ते ध्यान तो देव उभा आहे. तो देव उभा कुठे आहे? तो विटेवरती उभा आहे महाराज. आणि कर कटावरी ठेवून, कटेवरी नाही, कर कटावरी ठेवून. कट म्हणजे हा महाराज एक वचने, कटे हे अनेक वचने. कटे म्हणजे अनेक कमरे येतात. कट या शब्दाचा कटेवरी ना, कमरेवरती हात ठेवून उभा आहे ना, मग एकच आले ना. म्हणून कर कटावरी ठेवून ठेवून या. काय देवाचं सौंदर्य त्या गळ्या, देवाच्या गळ्यामध्ये तुळशी हार गळा, तुळशीचे हार गळ्यामध्ये. कारण की तुळस त्याला फार आवडते. अतिप्रिय आवडे तुळशी बुका, आणि तैशीच प्रीती करी भोळ्या. त्या देवाच्या गळ्यामध्ये तुळशी हार गळा, कासे पितांबर, पितांबर धारण त्या देवाने केलाय. हो तुळशी हार गळा, कासे पितांबर. तुकोबाराय सांगतात हा देव जो उभा आहे ना, त्याच देवाचं ध्यान अखंड माझ्या अंतकरण आवडे निरंतर हेची ध्यान. मला हेच रूप आवडतं, मला बाकीचे रूप आवडत नाही. कसं आहे त्या देवाचं वर्णन? तुकोबाराय सांगतात मकर कुंडले. मकर म्हणजे माशाच्या आकाराचे कुंडल त्या देवाच्या कानामध्ये. मकर कुंडले तळपती श्रवणी, ते तळपताय कानाजवळ ते कुंडले माशाचे, माशाच्याच आकाराचे कुंडल का? याचं चिंतन करू आपण. म्हणजे माझ्या बुद्धीला जसं येतं तसं करेल, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. इथं काय मला बंधन? मला फक्त अभंगावरती बोलायचं एवढं बंधन आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, आणि गळ्यामध्ये अजून कंठी कौस्तुभ मणी विराजित. कौस्तुभ नावाचं मणी त्या भगवंताने आपल्या कंठामध्ये त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. तुकोबारायांना विचारलं महाराज त्या देवाबद्दल तुमचं काय मत आहे? तुकोबाराय सांगतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, माझ्या जीवनातलं सुख हेच आहे, हेची सर्व सुख. हेची सर्व सुख म्हणजे, सर्व सुख म्हणजे माझ्या कायेचंही सुख हेच आहे, माझ्या वाचेचंही सुख हेच आहे, आणि माझ्या मनाचंही सुख हेच आहे. तुकोबाराय तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, आणि पाहिन श्रीमुख आवडी. त्या देवाचं मुख मी आवडीने पाहिन, आवडीने बघेन. तो देव सुंदर आहे, त्या देवाचं रूप सुंदर आहे. मायबाप ज्या देवाचं वर्णन केलंय तो देव कोण आहे? तो महाराज भगवान पंढरीश परमात्मा आहे. आणि जो भगवान पंढरीश परमात्मा कसा पंढरपुरामध्ये आला, आणि तुकोबारायांनी पंढरपुरात जाऊन त्या देवाचं वर्णन कसं केलं? तो देव आधी पंढरपुरात नव्हता, आधी पंढरपुरात नव्हता हा पांडुरंग. ज्या देवाचं वर्णन केलंय जो विटेवरती उभा राहिलाय ना महाराज, हा देव आधी पंढरपुरात नव्हता. मग हा पंढरपुरात आला कसा? हा आला नाही, हा पंढरपुरात आणला. पुंडलिकाच्या बाबार्ता कुकुळी उडी झाला येता
त्याचा भाव त्या जगाच्या मालकाने बघितला. देवाचं वास्तव्य हे गोकुळामध्ये होत, देव गोकुळात राहत होता, पण त्या पुंडलिकाची भक्ती बघितली, पुंडलिकाचं भाव, पुंडलिकाचं प्रेम बघितलं. काय केलं होतं मायबाप, तो देव आपल्याही घरी येईल, पण पुंडलिकाने असं विशेष काय केलं होत? त्या पुंडलिकाने असं विशेष काय केलं होत की जगाच्या मालकाला गोकुळ सोडून पंढरपुरामध्ये यावं? काहीच केलं नाही पुंडलिकाने, विशेष काहीच केलं नाही पुंडलिकाने, फक्त आई वडिलांची सेवा केली. काय केली महाराज? माय बापाची सेवा केली महाराज. तसा पुंडलिक आधी आपण तरी बरे, पुंडलिक आधी आपल्यापेक्षा डेंजर कडी होत. तो पुंडलिक तीर्थयात्रेला जायचा, जात नव्हता. आपणही जातो पंढरपूरला, जात नाही का? आळंदी पंढरपूरला जातो, पण माय बापाला सगळ्या जबाबदाऱ्या सोपवतो, मग जातो. तो पुंडलिकही तीर्थयात्रेला जायचा, पण तो कसा जायचा? आई वडील घेऊन जायचा बिचारा. फक्त अडचण अशी होती, कोणीतरी गाण्यामध्ये म्हटलंय ते, आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरील, पुंडलिक काशी यात्रा करी. मग आपण बरे का नाही? होय दादा, पुंडलिकाची बायको खांद्यावर होती, मग आपण चांगली, आपली खांद्यावर आहे का? नाही, आपली डोक्यावर आहे. म्हणजे बरेचसे लोक म्हणतात आणि डोक्यावर बसून ठेवली म्हणून सांगतो महाराज. त्या पुंडलिकाने तीर्थयात्रा चालू केली महाराज. रस्त्यामध्ये साधू संतांची भेट झाली. त्या कुकुट मुनीने सांगितलं महाराज, रविदास महाराजांनी सांगितलं, पुंडलिकाच्या लक्षात आलंय आपलं काहीतरी चुकतंय, आपण ज्या रस्त्याने गेलो पाहिजे तो रस्ता चुकलाय आपला, आपण आडमार्गाने चाललोय. या साधू संतांचं ऐकलं पाहिजे, आपण चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे. पुंडलिकाने मार्ग बदलला, माय बापाची सेवा केली पाहिजे. भक्त पुंडलिक पंढरपुरामध्ये आला आणि आई वडिलांची सेवा केली. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, किती सेवा केली? इकडे बसू दे, जाऊ, यूट्यूब चालू आहे, लाईव्ह चालू आहे. होय, लाईव्ह चालू आहे निखिल, नाही ना तात्पर्य? हा तात्पर्य. बसा बाबा, बस. आता कोणी आलं का? तुम्ही तिकडची तिकडं आडवा, तुम्ही तिकडंच आडवा. हे बिचारे केव्हाचे पुढे येऊन बसले आहे का नाही? द्या लक्ष, द्या. कुठं होतो? नका टेन्शन घेऊ, सांगतो मी कुठं होतो ते. पुंडलिकाने माय पुंडलिकाचा भाव बघितला, पुंडलिकाचा काय बघितला? भाव बघितला. आणि जगाच्या मालकाने त्या गोकुळाचा त्याग केला. पुंडलिकाची भक्ती एवढी पवित्र होती मायबाप, एवढी शुद्ध होती भक्ती, तो जगाचा मालक पंढर त्या ठिकाणी गोकुळ सोडलं, पंढरपुरात आलाय, पुंडलिकाच्या दारात आलाय. वाळवंटामध्ये आवाज दिलाय, पुंडलिका, हे पुंडलिका. पुंडलिकाने विचारलं, कोण? अरे मी देव आलोय, देव. पुंडलिकाने सांगितलं, बरं झालं देव आला, पण माझी आई वडिलांची सेवा चालू आहे. अरे मी आलोय, बस ना देवा, त्यांची सेवा झाली का येतो तुझ्याकडे. कारण की पुंडलिकाला माहिती होतं, देव माझ्यासाठी आला नाही, मी माझ्या आई वडिलांची सेवा केली म्हणून देव माझ्यासाठी आला आहे. त्या सेवेच्या त्या ठिकाणी मोबदल्यामध्ये देव आलाय. त्या पुंडलिकाच्या भावार्थ गुकोळीवनी झालाय, आता उगच म्हटले नाही. मग देवा बस. अरे पुंडलिका बसू कुठे रे बाबा, इथं चौबाजूला चिखल आहे. पुंडलिक बसला होता तिथं, तिचं एक वीट होती आणि ती पुंडलिकाने वीट उचलली आणि अशी माग फेकली. देवाकडे पुंडलिकाने ओळून देखील बघितलं नाही. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. आणि जगाच्या मालकाला सांगितलं, बसा देवा विटेवरती, बसा. देवाने बघितलं, विटेवरती जर बसायला गेलो तर पाय चिखलातच आहे, आणि विटेवरती तर पूर्ण बसता येणार नाही. मग भगवंत काय झालं माहिती का? भगवंत स्वतः त्या विटेवरती उभे राहिले. असे विटे, ओ देवा, ओ थांबा ना, हो, भगवंत विटेवरती उभे राहिले. मी कोणालाच काय म्हणत नाही बा का, मी लय गरीब महाराज, मी माझं काही सहन करीत असतो. मी कोणी बोलत तुम्हाला जे, मी थांबून गेल तुमचं होईपर्यंत, मला जे सांगायचं तेच सांगेल, तुम्ही तुमचे निर्णय घ्या. तसे भाऊ आहे तुम्हाला सांभाळायला, इथं काय अडचण नाही बरं का. त्या पुंडलिकाने महाराज विटेवरती भगवंत जगाचा मालक उभा राहिला
कटेवरती कर ठेवले आणि खाली मान घालून जगाचा मालक उभा राहिला. वा काय देवाचं सौंदर्य होत. आजही पंढरपुरामध्ये गेलो ना आपण, बघा त्या देवाकडे एकदा, देवाकडे बघा, त्या देवाचं सौंदर्य बघा. अहो तो देव दिसायला कसा आहे, कसा आहे, काळा आहे का गोरा आहे? तो काळा आहे. नाही नाही, तो काळाच आहे महाराज, आहे का नाही? ठाईचाची काळा, अनादि बहु काळा, अनादि बहु काळा. आणि सावळा जो होता ना तो भगवान कृष्ण होता महाराज, आहे का नाही? आणि गोरा जो होता ना ते माझे भगवान प्रभू रामचंद्र होते महाराज. आणि हा काळा, हा जो काळा आहे ना, ठाईचाची काळा, अनादि बहु काळा, जो अनादि काळापासून महाराज तो काळाच आहे, तो भगवंत विटेवरती उभा आहे. बघा एकदा त्या देवाकडे गेल्यावरती. जातो ना आपण पंढरपूरला, कोण कोण जातं पंढरपूरला? जेवढे जेवढे पंढरपूरला जाऊन आले त्यांनीवरती हात करा. वा 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 वा. आणि जे जायचे बाकी त्यांच्या पाया पडतो, एकदा एकदा जाऊन, म्हणजे जायच्या आधी तरी जाऊन या. कुठं नाही, जाऊन या एकदा पंढरपूरला, बघा त्या देवाचं सौंदर्य काय. बारीमध्ये उभा असतो ना आपण महाराज, दर्शनाच्या बारीमध्ये, मधून घुसणाऱ्याला देव कधीच भेटणार नाही हे लक्षात ठेवा. बारीमध्ये दर्शनाला उभे राहा, बारीमध्ये दर्शनाला उभे राहा. 8 तास, 12 तास, 16 तास बारीमध्ये थांबा. आणि बारीमध्ये थांबल्यानंतर 20-20 तास बारीला लागल्यानंतर ज्या वेळेला देवाच्या समोर जातात, थकलेला असतो ना आपण, उभं राहू वाटत नाही आपल्याला, पायात चप्पल नसते, पाय खाली आपण त्याला अलवर आले असं म्हणतो ना, पाय दुखत असतात आपले. अहो एवढंच नाही, डोळे झाकत असतात आपले, पायाला हाताला कळ लागलेली असते, आता काहीच नको, आता बारीतून निघता येत नाही म्हणून आपण अडकून बसलेलो असतो. पण ज्या वेळेला त्या जगाच्या मालकाच्या समोर जातो दादा, त्या देवाचं सौंदर्य बघितलं, लगेच भाग गेला शी, भाग गेला शिन गेला, 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 वारी करत असताना त्या बारीमध्ये उभे राहिले असताना थकलेलो असतो. पण बघितलं ना महाराज त्या देवाला, त्या माझ्या पांडुरंगाला जर बघितलं तर काय त्याचं सौंदर्य महाराज, तेज पुंज चेहरा असतो माझ्या त्या देवाचा. सांगू तो कोणालाही भेट देत नाही महाराज, कोणालाही भेट नाही. तो देव असा आहे आमचा योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी. तो त्या जर त्या भक्ताविषयी बोलायचं झालं तर तो तू आम्हापाशी मागे पुढे मागे मागे पुढे मागे पुढे उभा राहे सांभाळी आलिया आघात. काय देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु महाराज. आपण जी जी अपेक्षा करू तो देव हो आपल्या महाराज. तू का म्हणे आम्ही जे 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 इच्छा करू ते ते कल्प तरू पुरबीसी, ते ते कल्प तरू पुरबीसी, ते ते कल्प तरू पुरबीसी, ते ते कल्प तरू पुरबीसी. तू का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्प तरू पुरबीसी, ते ते कल्प तरू पुरबीसी. तू का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्प तरू पुरबीसी.
बघा एकदा त्या देवाच्या मुखाकडे काय करतो तो देव. आपण इच्छा करावी आणि ती आपली इच्छा जगाच्या मालकाने पूर्ण करावी. महाराज कुणाची इच्छा त्या देवाने पूर्ण केली नाही ते सांगा. फक्त एक, त्या देवाकडे आपलं जाणं हे कष्टाचं असावं. तुम्ही ते पैसे भरून दर्शन घेता ना, त्याच्यात आपला फायदा नाही, फक्त पावत्या फाडणाऱ्यांचा फायदा एवढं लक्षात. हो आणि वारीत गर्दी आहे ना, तुम्हाला कोणी सांगितलं देवाच्या पाया पडल्या जर पंढरपूरची आषाढी वारी आहे गर्दी आहे मंदिरात जाऊ नका, कळसाकडे बघा. कारण की वारीच्या वेळेला देव मंदिरात नाही म्हणजे कळसात असतो. तुका म्हणे मोक्ष, तुका म्हणे मोक्ष देखिल्या करस तात्काळ हा नाश, अंगाराचा तात्काळ हा नाश अंकारात. बसा बसा तिथे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या करस तात्काळ हा नाश, तुम्ही दर्शनाला बारीत मंदिरात गेलेच पाहिजे असं काही नाही. उलट वार करायला लाता घालीत खोट बोलत एवढं या दर्शनाच्या बारीमध्ये 40% लोक इमानदारीनं महाराज दर्शनाला जातात, बाकीचे 60% लोक आहे ना खोट बोलत बोलत जातात. हो नाही मी लाईनीत गेलो यावर्षी महाराज, पण मी यावर्षी देवाला सांगितलं देवा यानंतर बारी तू राहणार नाही, तुला द्यायचं दर्शन तर मोकळं दे, नाही तर नाही मी आपलं. हो 12 तास उभा हो तुम्ही. आणि एक मत आपल्या नाशिक भागातलीच मत आहे, भाषा आपली कुठे गेली का कुडय कुडय म्हणलं का समजायचं, हे नाश कसं आहे आपलं कुडय कुडय इडय का तिडय समजून घ्यायचं. हे नाशिक जिल्ह्यातलं वातावरण आहे खरं सांगू महाराज. नाशिक जिल्हा म्हणजे एक नंबर जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यासारखा पुण्यवान जिल्हा नाही महाराज. हो नाशिक जिल्ह्यासारखा भाग्यवान जिल्हा नाही महाराज. नाशिक जिल्ह्यासारखा श्रीमंत जिल्हा नाही. आणि नाशिक जिल्ह्यासारखा धर्म जोपासणारा जिल्हा काय कमी आपल्या नाशिक जिल्ह्यात. म्हणजे उगाच तुमच्या मी नाशिक जिल्ह्यातला आहे आणि तुम्ही नाशिक जिल्ह्यातले म्हणून सांगत नाही महाराज. मी कोणत्या गावाला गेलो होतो आपलं मोठेपणा सांगित जाऊ महाराज. काय कमी आपल्या नाशिक जिल्ह्याचं काय कमी. सगळ्यात एक नंबर आशिया खंडातलं कांद्याचं एक नंबरचं मार्केट नाशिक जिल्ह्यात. सगळ्यात जास्त द्राक्ष पिकता नाशिक जिल्ह्यात. एक नंबर टमाटे पिकता नाशिक जिल्ह्यात. अजून काय सांगायचं, या विश्वाची मौली ज्ञानोबराई ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्या ज्ञानोबराईंची गुरु निवृत्ती दादा नाशिक जिल्ह्यात. 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये. अहो एवढंच नाही सगळ्या लोकांकडे पैसे पण ती तयार कुठं होत्या नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये होत्या महाराज. नाशिक जिल्हा म्हणजे साधा नाही महाराज, सगळ्यात भाग्यवान. आणि सांगू 12 वर्षातून एकदाच कुंभमेळा येतो आई. किती वर्षातून? 12 वर्षातून महाराष्ट्राला कुंभमेळ्याचा मान एकदाच आहे आणि तो मान आपल्या नाशिक जिल्ह्याला. हा नाशिक जिल्हा कोणता आहे माहिती तुम्हाला आहे का? ज्या प्रभू रामचंद्रांना स्वतःच्या अयोध्या नगरीतून काढून दिलं होतं, काढून दिलं होतं नव्हतं, काढून दिलं होतं नव्हतं, अयोध्या नगरीतून काढून दिलं होतं, वनवासाला आले होते प्रभू रामचंद्र, त्याही वेळेला माझ्या प्रभू रामचंद्रांना ज्या जिल्ह्याचा आश्रय घ्यावा वाटला तो जिल्हा म्हणजे आपला नाशिक जिल्हा. एवढा भाग्यवान पुण्यवान जिल्हा आहे महाराज. काय कमी आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि सगळ्यात मोठाले बाबा आणायची ताकद फक्त नाशिक जिल्ह्यात आहे महाराज. ऐक नाही बघा आता समाधान भाऊकडं सगळे महाराज मोठे मोठे महाराज ऐक नाही सगळे मोठे मोठे महाराज. बघा आता तुम्हाला आहे
परवणी आता थोड्या दिवसामध्ये ही ताकद नाशिक जिल्ह्यात आहे. फार भाग्यवान जिल्हा आहे महाराज. आणि त्या नाशिक जिल्ह्यातलं काय सांगत होतो मी, त्या बारीत उभा होतो आणि आली नाही एक म्हातारी. बरं त्या म्हातारीने पदर टाकून दिलेला असा खाली, भाऊ याशी, हे बाबा मय माणसं हरवले, हे बाबा अरे मय माणसं हरवले. आणि आमचे ते बरं बाबा पानसरे होते. म्हणलो म्हातारी आपल्या तिकडची आई ये जाऊ दे. हे बाबा मी म्हणलो तुला घरापर्यंत नेऊन सोडतो आई ये मध्ये. अहो आम्ही म्हातारी पुढं घातली अवघ्या अर्ध्या तासात म्हातारीने 30-35 माणसं कुठून जमा केले. आजी हे कोणी आमचे म्हणजे नेमकी तू हरवली होती का माणसं हरवली होती आम्हाला मिळवास ना. आता तुम्हाला वाटतं का एवढं खोटं बोलून म्हातारी जर मध्ये आली, तुम्हाला वाटतं पांडुरंग तिला भेटाय गेला असं. पांडुरंग म्हणशी तू मिली तरी तुझं माझं नाव तुझ्या मुखात येऊ येणार नाही. लक्षात ठेवा त्या देवाकडे जायचंय ना, अंतकरण पवित्र करून जा. जर तुमचं मन पवित्र झालं तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येवणी गोपाळ राहे ते येवणी गोपाळ राहे ते येवणी गोपाळ राहे ते येवणी गोपाळ राहे ते देव आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करेल तो देव त्या ठिकाणी येऊन राहील राहील असा तो माझा पंढरीचा पांडुरंग आहे. त्या देवाबद्दल जर बोलायचं झालं अनेक संतांनी आपापल्या परीने त्या देवाचं वर्णन केलंय. तुकोबारायांनी वर्णन करण्याआधी अनेकांनी वर्णन केलेलं आहे. कधी कधी महाराज नाथबाबांनी म्हणावं मी त्या देवाला बघितलं पण त्यांनी पांडुरंगाचं वर्णन न करता जो देव बघितला तो भगवान कृष्ण या रूपात बघितला. त्यांनी म्हणावं मी त्या देवाला पाहिलं आणि त्या देवाने माझ्या मनाचा वेद घेतला. पाहिला पाहिला नंदा पाहिला पाहिला नंदाचा नंदन 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 पाहिला पाहिला शांती ब्रह्म नाथ बाबांनी देखील म्हणाव मी त्या देवाला पाहिलं. कोणत्या देवाला पाहिलं त्याचं वर्णन केलं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेदी येले मन. माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं मी पण बघितलं. माऊली तुम्ही बघितलं हो. त्या माऊली ज्ञानोबरायांची बुद्धी नावाची मैत्रीण होती, तिला साजनी म्हटले ज्ञानोबरायांनी. माऊली तुम्ही देवाला बघितलं का. हो मी बघितलं. कोणत्या देवाला बघितलं. त्या ज्ञानोबरायांनी सांगितलं जो देव योग्याला दुर्लभ आहे मी त्या देवाला बघितलं. योगी हा दुर्लभ साजनी हे साजनी मी त्या देवाला पाहिलं. कोणत्या जो योग्याला दुर्लभ आहे. परंतु माझी अवस्था अशी झाली पाहता पाहता मना न पुरे धनी. मात्र त्या देवाला बघत असताना माझी इच्छा पूर्ण झाली. मग तुकोबारायांकडे गेली लोक.
माऊली जगद्गुरु तुकोबाई, तुम्ही पाहिलं का त्या देवाला? तुकोबाई सांगतात मी त्या देवाला बघितलं, पाहिलं त्या देवाला. महाराज कोणत्या अवस्थेत तुम्ही त्या देवाला बघितलं? त्यावेळेला ती अवस्था जगद्गुरु तुकोबाईंनी पहिल्या चरणा सांगितलं. सुंदर ते ध्यान उभे बीठे बरे, 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 सुंदर ते ध्यान उभे बघितलं का तुम्ही त्या देवाला? पाहिलं पाहिलं मी देवाला, कोणत्या अवस्थेत बघितलं? ती अवस्था जगद्गुरु तुकोबाई सांगतात, त्या देवाकडे बघितलं तो देव मला कसा दिसला. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, तो देव विठेवरती होता आणि त्या देवाची अवस्था करकटावरी ठेवली. हो देव असे उभे, बरं असे उभे कटेवरती कर ठेवलेले महाराज. हो का असे उभे? सर्वांच्या उद्धारासाठी उभे. महाराज त्या देवाने कटेवरी कर का ठेवले? तो देव सांगतोय, बाबा रे या प्रपंचामध्ये दुःख आहे, पण तुम्ही जर पंढरपुरामध्ये आलात, या चंद्रभागेमध्ये आलात, तर एक लक्षात ठेवा, काळजी करू नका. जे दुःख आहे, जो सागर तुम्हाला, जे भव दुःख, भव नावाचा जो सागर आहे, या सागरामध्ये तुम्हाला दुःख ज्या वेळेला जास्त वाटेल, ते दुःख जास्त नाही, मग ते फक्त कमरे इतकं आहे. भव सागर तरता कर करीत सा चिंता, तो आपल्या भक्तांना सांगतो, बाबा रे हा प्रपंच तुम्ही करताय, हा संसार करताय, हा संसार करत असताना ज्या वेळेला तुम्हाला दुःख होईल, ज्या वेळेला तुमच्या मनात चिंता असेल, आम्ही हे दुःख किती दिवस भोगायचे, हे दुःख कसं भोगायचे, काळजी करू नका. ज्या दिवशी अति दुःख होईल, ज्या वेळेला अति दुःख होईल, त्यावेळेला तुम्ही त्या प्रपंचात थांबू नका. त्याच दिवशी बॅग भरा, वळकटी बांधा आणि पंढरपूरला या. कारण की ज्या दिवशी तुम्हाला कुणीच साथ देणार नाही, त्यावेळेला लक्षात ठेवा, या जगात तुमचं कुणी नसेल, तुम्ही दीन असाल. त्या दिवशी या दिनाचा जो सोयरा आहे, दिनाचा सोयरा पांडुरंग, पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, म्हणजे ये ना, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून.
जर एखादा त्या संसाराच्या दुःखात वाहत असेल तर आमच्या देवाने काय करावं, त्याला घ्यावं काशेला लावावं आणि त्या दुःखातून बाजूला करावं. बाबा तुम्ही जर माझं नाम चिंतन केलं तर लक्षात ठेवा हे संसाराचं दुःख तुमच्या डोक्या इतकं नाही, ते फक्त किती आहे, कमरे इतकं. पण कधी तुमच्या मनामध्ये मी असेल तेव्हा, ज्या वेळेला दुःख होईल, ज्या वेळेला संकट येतील, त्यावेळेला देवाची आठवण काढा. ज्या वेळेला आपलं अंतकरण दुखेल ना दादा, ज्या दिवशी वाटेल या जगात आपलं कुणीच नाही, त्यावेळेला एकच करावं, पंढरीशी जा रे आल्या नो संसारा आणि दिनाचा सोयरा तो महाराज वाट पाहे उभा, भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावेळ. तो देव आहे, तो कुणासाठीही तयार आहे. मग काय करावं, ज्या दिवशी दुःख होईल त्या दिवशी त्या देवाला आठव. दीननाथ दीन बंधू नाम तुझे साचे, 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 दीननाथ दीन शरण आलो तुझा, सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुझा. हे गा तू माय बाबा पंढरी चलाया, हे गा तू माय बाबा पंढरी चलाया. देवा तुझं नाव काय, दीननाथ दीन बंधू नाम तुझे आणि सर्व लज्ज सांडून शरण आलो तुझ. देवा तुला मी शरण आलोय, जा मायबाप देवाला जा, जो त्या देवाला शरण गेला त्याला यासाठी खाली मान घालायला लावलेली आहे. देवा तुझ्याकडं कुणी येऊ दे, मूड येऊ दे, पापी येऊ दे, आज्ञानी येऊ दे, सज्ञानी येऊ दे, साधू येऊ दे, कुणीही येऊ दे, फक्त तुझी जबाबदारी देवा तू त्याचा स्वीकार करायचा. मग तो कुणी असेल त्याची जात बघू नको. काय महाराज देव का मान खाली घातली, कुणी येऊ द्या, फक्त माझी जबाबदारी आहे त्या व्यक्तीचा उद्धार करायची. कोणतं ध्यान सुंदर, ते ध्यान, ते ध्यान उभे विटेवरी, ते विटेवरी उभे, कोणते विटेवरी उभे, कोणते महाराज दाखवले तेच विटेवरी उभे, कोणी जेने गीता उपदेशली तीही विटेवरी माऊली. हो सुंदर ते ध्यान उभे, कोणतं ध्यान विटेवरती उभे, ज्याने भक्त प्रल्हादासाठी नरसिंह अवतार घेतला होता ते विटेवरती उभे, ज्याने शबरी मातेला वनात जाऊन भेट दिली होती ना ते विटेवरी उभे, ज्याने राम प्रभू म्हणून त्या गीध नावाच्या पक्षाचा उद्धार केला होता ना ते विटेवरी उभे, ज्याने वानर सैन्याला एकत्रित करून 33 कोटी देव ज्या रावणाच्या ताब्यात होते, बंदी शाळेत होते, तिथून ते मुक्त केले ना तेच ध्यान सुंदर, ते ध्यान उभे विटेवरी, ते विटेवरी उभे. हो ते विटेवरी महाराज वानर सैना संघ घेतली होती आणि 33 कोटी देव सोडवले होते. मनात आलं की एका दिवशी आपल्या असं सहज का प्रभू रामचंद्रांनी अयोध्येतली माणसं न नेता किंवा माणसं दुसरे न नेता वानर का नेले लंकेमध्ये, आला का कधी विचार मनात, कधीच नाही येऊ पण नाही तुमच्या मनामध्ये, का नेले असतील माहिती, का नेले वानर माणसं का नेले नाही, रामाला माहिती होत लंका कशाची आहे सोन्याची, जर माणसं नेले तर हे युद्ध नाही करायचे, एक एक इटा काढतील मग. मग वानर घेऊन चाला, यांना त्याच्यातलं काही बिचाऱ्यांना माहिती नाही, ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ते ध्यान विटेवरती उभे, कोणतं ज्यांनी गोपाळांना भेट दिली, ज्यांनी गायी चारल्या, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कोणतं ध्यान महाराज, कोणता देव विटेवरती उभा आहे
त्याने सर्वांचा कोणती कुणाची जात बघितली नाही, कोणत्याही कुणाचाही धर्म बघितला नाही. बघा ने गोड अभंग आहे, ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. काय केलं त्या देवाने, दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी, प्रल्हादाशी चर्म रंगू लागे, रविदासा संगे कबीराच्या मागे, शेले विनी सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुलकू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मेळ्या संगे डोरे उडी, नाम याची जनी सवेवेची सेनी, धर्मा घरी पाणी ते सुंदर ते ध्यान उभे विटे. तो देव विटेवरती उभा आहे. कोणता देव महाराज? एक वेशेची मुलगी होती, एका वेशेची मुलगी होती, है का नाही? गेली महाराज, ती वेशेची मुलगी होती, गेली, तिने ऐकलं होतं. असा कोणता देव आहे? त्या 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 मुलीचं नाव होत कान्होपात्रा. काय नाव होतं दादा? कान्होपात्रा. ती त्या देवापर्यंत गेली, ऐकलं होतं. तो देव सुंदर आहे, तो दिसायला फार सुंदर आहे, सौंदर्यवान आहे तो देव. आणि ती कान्होपात्रा काय दिसायला सावी नव्हती दादा? त्या कान्होपात्रेनं, आई आपल्याला आपल्या सौंदर्याचा अहंकार आहे, पण मी फार सुंदर दिसतो. आपण किती सुंदर दिसत असलो, परंतु देवापेक्षा सुंदर दिसत नाही एवढं लक्षात, शक्य कधीच दिसणार नाही. ती कान्होपात्रेला अहंकार होता, मी किती सुंदर दिसते. कान्होपात्रेने जर पान खाल्लं पान, तर तो पाण्याचा जो थुंका आहे ना, तो इथं इथं गळ्यात लाल दिसायचा, एवढं सौंदर्य होत. पण ज्या दिवशी तिला असं वाटलं आता माझ्या जीवाला भीती आहे, गेली महाराज कान्होपात्रा, बघितलं त्या देवाकडे, आणि त्या कान्होपात्रेच्या लक्षात आलं एवढं सौंदर्यवान जगात दुसरं कुणी नाही. त्या भगवंताच्या पायाजवळ त्या कान्होपात्रेने आपला देह ठेवला. ऐका, त्या कान्होपात्रेला देखील महाराज त्या मंदिरात जागा दिली. जो देव कधीच भेदभाव करत नाही, तो देव विटेवरी उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. जो योग्याला बघायला मिळाला नाही, योगी या दुर्लभ तो म्या देखील असा, योग्याच्या ध्यानी ध्याताना तुळशी. तो देव विटेवरती उभा आहे ना जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय सांगतात तो देव मला आवडतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कसा उभा आहे तो देव कर कटावरी ठेवून या. महाराज कसा दिसतो तुमचा देव, कसा दिसतो तो देव, त्या देवाचं वर्णन तुकोबारांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुळसी हार गळा से पीतांबर, तुळसी हार गळा कसे पीतांबर. तुळसी हार तुसिहार गळा कस पीतांबर, आवडे निरंतर याची ध्यान. आवडे निरंतर याची ध्यान, आवडे निरंतर याची ध्यान. तुळसिहार
काशी पीतांबर आवडे निरंतर जीवन आवडे निरंतर हे जीवन आवडे निरंतर हे जीवन तुळसी हार ते रूप अजून दिसायला कसं आहे जगद्गुरु तुकोबाला सांगतात ते ध्यान सुंदर आहे कटेवरी कर ठेवून उभा आहे अजून जगद्गुरु तुकोबाला सांगतात त्या देवाच्या गळ्यामध्ये जो हार आहे ना तो तुळशीच आहे तुळशी हार गळा आणि कासे पितांबर तुकोबाला सांगतात त्या देवाचं सौंदर्य इतकं गोड आहे तो देव इतका सुंदर है रूप साबणे सुकुमार रूप साबणे सुकुमार रूप साबणे सुकुमार रूप साबणे सुकुमार कुंडली मकरा कुंडले मकरा का सुकुमार रूप साबणे सुकुमार रूप साबणे सुकुमार काणी कुंडले मकरा चालू आहे का नाही रूप सावळे सुकुमार कानी कुंडले मकराकार मकर कुंडले तळपती श्रवणे त्याच आहे कानी कुंडले मकराकार त्या देवाचं रूप सावळे सुंदर आहे तो सुकुमार आहे त्याच्याकडे राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिये रवी शशी कळा लोपलिये राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार सुकुमार मदनाचा पुतळा त्या देवाकडे बघितल्यानंतर रवी शशी कळा लोपोलिया कसा आहे तो कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळे का त्या देवाचं सौंदर्य तुकोबराय कसं सौंदर्य तुकोबराय सांगतात तुळसी हार गळा कासे पितांबर आणि ते देव ते रूप देवाचं मला आवडतं
आवडे निरंतर हिची ध्यान. तू बघ अजून एक अभंगामध्ये म्हणतात देवाचं रूप मला आवडत, आवडे हे रूप गोजिरे सगुण. तुम्ही काळजीच करू नका, आठला थांबल म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव, मी आठच्या पुढं आपलं बाकीच्या बोलो काय सारखं नसतं. येऊ का पाच मिनिट? काय पाच मिनिट यायची? ज्याला दोन तासात दिवे लावता आले नाही तो पाच मिनिटात कोणत्या उद्भटत्या मी वेळेत आठला एक मिनिट कमी असताना जे विठ्ठल केलं त्याचे काय आपलं विठोबर एक महिन्याश्वर माऊली निवृत्ती दादाचं भजन सगळं एक खटे असेल. आपण इंदुरीकर बाबाचं तेवढं काय होतं विठो वरक माही झाली का लोक चुळबुळ करतात ते वातावरण खराब होऊन जातं. मग ते तसं नाही म्हणत देवाचं सौंदर्य आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले हे रूप मला आवडतं आवडे निरंतर याची द्या. कोणतं रूप आवडतं तुम्हाला तुकोबर आहे ते रूप तुकोबर आहे. तिसऱ्या चरणा सांग मकर कुंडने तळपती श्रवणी मकर कुंडने तळपती मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी शुभ मणि विराजित कंटक शुभ मणि विराजित तुलसीहार गळा कास विलंबर तुलसीहार गळा काल विलंब कंटक शुभ मणि विराजित कंटक शुभ मणि विराजित तुलसीहार गळा कास विलंबर से पीता त्या देवाचं सौंदर्य मला फार आवडतं. कोणतं रूप आवडतं? मकर कुंडले तळपती श्रवणी. हे जे कानात कुंडल जे घातले ना देवाने ते माशाच्या आकाराचे का हो माशाचे मकर कुंडले का ते का तसे घातले? जसं महाराज ते पाण्यापासून बाजूला राहू शकत नाही तसा देव आपल्या भक्ताशिवाय राहू शकत नाही. भगवंत सांगतात तुमचे नी बरा दिसत असे तुम्ही म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे. लक्षात ठेवा जर भक्तच नसतील तर कोणत्याच देवाच्या देवाला अर्थ नाही. कोणताय देव असते भक्ताशिवाय किंमत आहे का? भक्त वाढले का देवाची काय वाढते? किंमत वाढते. किंमत वाढते. वाढते का नाही? विचार तुम्ही आता जी महादेवाची भक्ती करता त्यांना विचार. अशी काही काही महादेवाच्या मंदिराची दुर्दशा होती माय बाप. ही शिवरात्र ते ती शिवरात्र जायचे लोक होय जात होते का ना. आता आता दर सोमवारी काही काही माता मावल्या तर पहाटे चारलाची जी म्हणायची ना मला आठ शिवाय जाग येत नाही ती साडेतीनलाच महादेवाच्या मंदिरात काय काय माहिती का उपाय सांगणारे बाबा पाहिजे जाऊ द्यायचे काय असेल बाबा जे असेल ते असेल. फक्त मला एका गोष्टीचा आनंद आहे महादेवाला बिचाऱ्याला सुट्टी नाही. आता उपाय सांगितले ना बेलाचं पान घ्यायचं मधल्या पानाला मध लावायचं आणि ते असं चिपकावायचं मग पोरग एक नंबरनी पास होत होतं का नाही. माझं म्हणायचं सगळ्याच गावातल्या बायांनी ते केलं एक नंबरनी काढायचं कुणाचं बरोबर एक नंबर कुणाच्या मग ज्याचं मत जास्त त्याचा लावायचं मग आता काय त्याला पर्याय. आनंद आहे बरं का देवाच्या मंदिरात गर्दी व्हायला लागली महादेवाच्या मंदिरामध्ये सौंदर्य वाहन दे. त्या देवाचं रूप मला आवडतं तुकोबराय सांगतात. काय त्या देवाचं रूप सांगितलं महाराज कसं आवडतं मकर कुंडले तळपती श्रवणी आणि त्या देवाचं त्या रूपाचं वर्णन कंटी कौस्तुभ मणी विराजित त्या देवाचं पाहिन श्रीमुख देईन आलिंगन आणि जिवे निंबलो न उतरीन. का त्या देवाचं का त्या देवाची नजर काढावी वाटते का त्याच ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी तो देव एवढा सौंदर्यवाने असं वाटतं. पाहिन श्रीमुख देईन आलिंगन जिवे निंबलो न उतरीन हा सौंदर्यवान देव आहे. तुकोबरायनं विचारलं महाराज का हो एवढा सौंदर्यवान देव आहे त्या देवाविषयी तुमचं वेगळं काही मत आहे का? तुकोबराय सांगतात माझ्या जीवनातलं त्या देवाचं रूप बघणं हे सर्वात मोठं सुख आहे.
तुख मने माझे हेची सर्व सुख तुख मने माझे हेची सर्व सुख तुख मने माझे झाले संपले सर्व सुख तुख मने माझे हेची सर्व सुख तुख मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने आवडे निरंतर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर माझ्या जीवनातले हे सर्वात मोठं सुख आहे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने कोणतं मुख आवडीने बघाल तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान त्या देवाला बघितलं ना बघावंच वाटतं आई बाप लक्षात ठेवा जर सुखी व्हायचं असेल तर तो देव आपला जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती करायची असेल तर माझ्या त्या पांडुरंगाच्या सानिध्यात राहा त्या देवाशिवाय आपल्या जीवनाला पर्याय नाही महाराज जर आपल्या आयुष्यातला देव बाजूला केला तर आपल्या आयुष्यात काय हो दुसरं प्रपंचातून आपल्याला कोण काय पदरात पडलं पण देवाचं नामचिंतन केलं हीच सामग्री आपल्या जीवनामध्ये कामी येणार आहे आपण ज्याही वेळेला हा इहलोक सोडू आणि परलोकामध्ये जाऊ त्यावेळेला आपल्या घरातली संपत्ती विचारल्या जाणार नाही आपल्याला मुलं किती आहे हे विचारल्या जाणार नाही आपल्याकडे शेती किती आहे हे विचारल्या जाणार नाही ज्या दिवशी आपण हा इहलोक सोडू आणि परलोकामध्ये जाऊ त्या दिवशी आपल्या पुण्याचा हिशोब होईल आपल्या संपत्तीचा हिशोब होणार नाही लक्षात ठेवा करा हरी भक्ती आणि सोड वीन यमापासून त्या देवाचं भजन करावं त्या देवाचं नामचिंतन करावं महाराज कसं त्या देवाचं भजन करायचं विठोबा कुमार 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 विठोबा कुमार विठोबा कुमार माझे हिची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान त्या देवाचं सतत भजन करावं सतत त्या देवाचं नामचिंतन करावं आणि हा देह त्या भगवंताला समर्पित करावा देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा
त्या देवाशिवाय आपल्या जीवनाला पर्याय नाही मायबाप, एवढं लक्षात ठेवा ही विनंती करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. एकदा निवृत्ती दादांचं भजन करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. निवृत्ती ज्ञान देव सोपान एकनाथ नाम देव तुका. निवृत्ती ज्ञान देव सोपान एकनाथ नाम देव तुका. निवृत्ती ज्ञान देव सोपान एकनाथ नाम देव तुका. एकनाथ नाम देव तुकार. निवृत्ती ज्ञान देव स्वपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार. निवृत्ती ज्ञान देव स्वपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार. निवृत्ती ज्ञान देव स्वपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार. निवृत्ती ज्ञान देव स्वपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार. एकनाथ नाम देव तुकार. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. Shut up.